लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर। पीड़ित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्यामुळे शासनाचा जो कायदा आहे SC ST ऍक्ट, हा SC ST ऍक्ट आपण या गुन्ह्याला लावलेला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। त्यानंतर आपण आरोपीला अटक केली होती आणि त्याची 21 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे। या आरोपींनी आपला गुन्हा कबूल केलेला आहे आणि जी घटना झाली, गुन्हा झाला, त्याचं संपूर्ण सिक्वेन्स आणि गुन्ह्याचं सिक्वेन्स हे सगळं आम्ही एस्टॅब्लिश केलेलं आहे आणि ते डिजिटल एव्हिडन्सद्वारे एस्टॅब्लिश केलेलं आहे। म्हणजे जे घटनास्थळ होतं त्या घटनास्थळावर ती पीडित महिला कधी आली, आरोपी कधी आला, गुन्हा कसा घडला आणि त्याच्यानंतर आरोपी गुन्हा केल्यानंतर कसा तो घटनास्थळावरून गेला, या सगळ्या सिक्वेन्सिंगमध्ये आपल्याला चांगला एव्हिडन्स मिळालेला आहे। आरोपीकडून जे प्रमुख हत्यार होतं, शस्त्र होतं जे त्याने गुन्ह्यामध्ये वापरलं होतं, ते सुद्धा आपण जप्त केलेलं आहे। या गुन्ह्यासाठी अत्यंत संवेदनशील गुन्हा असल्यामुळे या गुन्ह्यासाठी आपण स्पेशल कौन्सिलची नेमणूक केलेली आहे, ॲडव्होकेटची नेमणूक केलेली आहे। ॲडव्होकेट राजा ठाकरे हे एक नावाजलेले क्रिमिनल लॉयर आहेत, त्यांना आपण नेमणूक दिलेली आहे आणि ते आपल्याला तपासामध्ये सुद्धा मार्गदर्शन करत आहेत। या गुन्ह्यामधली चार्जशीट मी परवाच्या दिवशी आपल्याला बोललो होतो, त्याप्रमाणे माननीय व्हाईस चेअरमन हलदर साहेबांनी पोलिसांनी जे तात्काळ कारवाई केलेली आहे आणि पोलिसांनी जो तपास केलेला आहे, आरोपीला अटक केलेली आहे, याबाबत पोलिसांचं कौतुक केलेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर। त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या विविध शासकीय मदत योजना आहेत पीडित महिलेसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी, त्या जाहीर केलेल्या आहेत आणि या शासकीय योजनांमधून आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडनं मुख्यमंत्री निधीमधून अशी एकूण 20 लाखाची मदत या पीडित महिलेच्या मुलींना, तिच्या 3 मुली आहेत, त्यांना ही कालांतराने सगळी प्रक्रिया पार करून ती त्यांना मिळणार आहे। त्याचबरोबर अजून दुसऱ्या कोणत्या काही शासकीय योजना ज्या आहेत त्यामधून सुद्धा शक्यतो जेवढी मदत करता येईल ती शासनाकडून ती मदत केल्या जाईल। धन्यवाद। लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर।